गेली 2 वर्ष कोरोनाचं सावट असल्यामुळे धार्मिक स्थळं बंद होती, पण आता नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजे 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि मंदिरं उघडण्यात आली। नमस्कार, मी सोनाली नाईक न्यूज G9 महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। गेल्या कित्येक दिवसापासून कोरोनाच्या सावटामुळे मंदिर बंद होते आणि त्यामुळे कुठेतरी वारकरी संप्रदायामध्ये कुठेतरी शोकांतिका होती। तर आपण आज विचारू, खूप दिवसानंतर म्हणजे 7 ऑक्टोबरपासून मंदिर चालू झाले, म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पूर्ण प्रिकॉशन तेव्हा मिळतं तेव्हाच आपण मंदिरामध्ये जाऊ शकतो। तर तुम्ही आज बघू शकता की हा जो वारकरी संप्रदाय आहे म्हणजे सकाळची काकडा आरती। तर आज त्यांनाच विचारूया की खूप दिवसापासून मंदिर उघडली आहे, तर त्यांना काय त्यांचा काय अनुभव आहे, तर काकू काय सांगणार? गेले 35 वर्षापासून दीदी आम्ही काकडा भजन करतोय। पहिल्याने आमची बसायची अवस्था नव्हती, मग आम्ही हळूहळू सगळ्या महिलांनी थोडी थोडी अवस्था केली। आमचे 2 भाऊ, कडूभाऊ आणि भास्कर भाऊ, यांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला। तर मग आमचा 35 वर्षापासून हा काकडा भजन चालू आहे। आणि बावली म्हणजे किती दिवसापासून, म्हणजे किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे? ही गेली 40-45 वर्षापासून, आता जसं आमचे लग्न झाले तसे चालूच आहे। आणि आजी आपली रीती परंपरा म्हणजे पंढरपूरची वारी कार्तिकी एकादशी, ती 2 वर्षापासून कुठेतरी स्थगित आहे। तर तुम्ही काय सांगशान, तुम्हाला काय वाटतं, काय मिस केलंय तुम्ही? लय मुश्किल राहिली ना ती आता जायसाठी, तळमळ जीव करतो, पण काय करणार, बंद आहे तर आकडे जा वाट राहिले आता जाईल। कोरोना असल्यामुळं मंदिरं बंद होती, कोरोनाच्यामुळं बंद असल्यामुळे मंदिरात प्रवेश नव्हता। तर मग असेच करता मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली आणि त्यांनी सांगितलं की मंदिर उघडे, आणि तेव्हापासून मग आम्ही काय केलं, 2 वर्ष काकडा बंद असल्यामुळं ह्यावर्षी काकडा चालू केला। आणि हा काकड्याचं रीत अशी आहे का, याचा महिमा असा आहे की ज्ञानेश्वरी महाराजांनी या महिन्यामध्ये समाधी घेतल्या असल्यामुळं ही काकड्याची परंपरा चालू केली। आणि हे पंढरपूरच्या वाटेला जात असताना त्यावेळेस पण आम्ही 1 महिना वाटानासुद्धा काकडा घेतो, आणि सकाळी 3 वाजेपासून काकड्याची सुरुवात होती, तर सकाळी 6 ते 7:30 वाजेपर्यंत काकडा चालू घेते। मग त्याच्यात 4 ते 5 वाजेपर्यंत काकड आरती केल्यामुळं सगळ्यांची घराची न्यूज G9 महाराष्ट्रासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट जयश्री उपळकरसह सोनाली नाईक, औरंगाबाद।